नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार बावीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे शुभकृत नाम संवत्सर आहे सूर्याचं चा दक्षिणायन चालू आहे शरद ऋतू आहे अश्विन महिना आहे शुक्ल पक्षाची षष्टी आहे नक्षत्र ज्येष्ठ आहे योग आयुष्मा आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी सहा वाजून अठरा मिनिटापासून ते सात वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून बावन्न मिनिटापासून ते बारा वाजून चाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटापासून ते दहा वाजून सेहेचाळीस मिनिटापर्यंत आणि काळ दुपारी एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून पंधरा मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार रा आहे हा चंद्र मंगळाबरोबर प्रतियोग करणार आहे बुध आणि नेप्चन बरोबर केंद्र योग करणार आहे आणि शनी बरोबर योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है रास आहे ती आहे मेषरास मेषराशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या द्वितीय स्थानात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या षष्टात असणाऱ्या बुधाबरोबर आणि लाभात असणाऱ्या निप्टून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि दशमात असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर्गू शकतील तुम्हाला आरोग्याच्या संदर्भातले काही मेडिकल हिस्ट्री असेल तर त्या संदर्भातले काही संकेत मिळू शकतील थोडंसं काळजी घेणं महत्वपूर्ण आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या दशमनात असणारा नेपच्यून बरोबर हा पंचमात असणारा बुधा बरोबर चंद्र केंद्र करणार आहे तुमच्या भाग्यात असणाऱ्या क्षणीबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक सुडीदारावरचे जे नातेसंबंध आजच्या दिवशी थोडंसे ताणले जाण्याची शक्यता आहे तुमच्या दोघांमध्ये वादविवादाचे प्रसंग आजच्या दिवशी येऊ शकतील त्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवाद होतील या सर्व गोष्टीचा तणाव आज तुमच्यावर थोडा जा जाणवू शकेल तर थोडंसं स्वतः ते संयम राखणं जास्त महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी, जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सहाव्या सण चंद्राचं प्रमाण आहे चतुर्थात असणाऱ्या बुधाबरोबर आणि भाग्यात असणारा नेप्चून हा चंद्र केंद्र योग करणार आहे तुमच्या वेळेत असणारा शनी बर, मंगळाबरोबर चंद्र प्रतियोगसुद्धा करणार आहे आणि अष्टमात असणारा शनीबरोबर चंद्र योग सुद्धा करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवाद होऊ शकतील आणि ते थोडे वाढू सुद्धा शकतील या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या त्याचप्रमाणे आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी तू तू मैमे ज्याला म्हणतो असे काही प्रकार आजच्या दिवशी अनुभव असे तर थोडंसं स्वतः नियंत्रण ठेवणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तृतीयात असणाऱ्या बुधाबरोबर आणि अष्टमात असणाऱ्या नेप्टून हा चंद्र केंद्रीय करणार आहे आपल्या लाभात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोगसुद्धा करणार आहे आणि सप्तमात असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण कामं पैशाच्या संदर्भातले व्यवहार करू नका जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टींना काहीतरी वादविवाद होतील आणि त्याचा परिवर्सन मोठ्या काही त्रासामध्ये होऊ शकेल त्या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या आजच्या दिवशी कागदोपत्री व्यवहार अजिबात करू नका मात्र जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक गुणदाराच्या नातेसंबंध आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात सुरळीत झाल्याचे दिसून येईल या नंतरची जी रास आहे ती आहे सिंह राशी सिंह चतुर्द सानात चंद्राचा भ्रमण आहे दशमात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे द्वितीत असणाऱ्या बुधाबरोबर भ्रमण सप्तमात असणाऱ्या नेप्टून बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे तुमच्या षष्टात असणाऱ्या शणीबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे आजच्या दिवशी तुम्ही थोडंसं घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल परंतु आराम मिळताना थोडंसं कठीण होऊन बसेल घरातल्या व्यक्तींवर खास करून महिला वर्गावर छोट्या मोठ्या गोष्टींनी वाद वादविवाद होतील आणि हे वादविवाद वाढण्याची सुद्धा शक्यता आजच्या दिवशी तुमचे जे स्पेंडिंग असेल खर्च असेल त्यावर सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे जर का तुम्ही विवाहात असाल तर वैवाहिक जोडीदारामध्ये आणि तुमच्यामध्ये काहीस अविश्वासाचं वातावरण तयार होईल तर त्याकडे त्या संदर्भात थोडंसं सजग राहणं महत्त्वपूर्ण राहील या नंतरची जी, जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे भाग्यात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या रा, बुधाबरोबर आणि षष्टात असणाऱ्या नेपचूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कागदपत्रे व्यवहार करू नका ट्रॅव्हलिंग थोडंसं टाळणं महत्वाचं राहील आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा रिस्क घेऊन कुठलीही कामं करू नका तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता जास्त राहील त्याचप्रमाणे आरोग्याकडे लक्ष देणं सुद्धा महत्वपूर्ण राहील या नंतरची जी, जी रास आहे ती आहे तुळरास तुळराशीच्या द्वितीय चंद्राचं भ्रमण आहे अष्टमात असताना मंगळाबरोबर हा योग करणार आहे व्ययातल्या बुधाबरोबर आणि पंचमातला नेपचून बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे चतुर्थातल्या शनी बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे आजच्या दिवशी पैशाच्या संदर्भातले कुठलेही व्यवहार मग ते खर्च असतील किंवा इन्व्हेस्टमेंट असेल करू नका तुमचे अंदाज चुकतील त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध चांगले राहतील मात्र रा, तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय मग ते गुंतवणूक किंवा अन्य कुठलेही ते आजच्या दिवशी मात्र अजिबात घेऊ नका यानंतरची जी रास ब्रिच्चिकरास। आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या लाभात असणाऱ्या बुधाबरोबर आणि चतुर्थात असणाऱ्या निप्टी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे तृतीय असणारा शनीबरोबर हा चंद्र योग करणार आहे आणि सप्तमात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे तुम्हाला तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातल्या अनपेक्षित त्रास डोकं वर काढू शकतील जर तुम्ही आरोग्याच्या संदर्भात कुठल्याही व्याधीने ग्रस्त असाल तर त्याचे काही लक्षणं आजच्या दिवशी दिसून येतील त्या संदर्भात वैद्यकीय इलाज करणं जास्त महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी कागदोपत्री व्यवहार मात्र होऊ शकतील या नंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या बेसना चंद्राचं भ्रमण आहे षष्टात असणाऱ्या मंगळाबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे द्वितीयत असणाऱ्या शनीबरोबर हा ला, ला, चंद्र लाभयोग करणार आहे दशमात असणाऱ्या बुधाबरोबर आणि तृतीयात असणाऱ्या नेप्चून हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा तणावाचा राहील छोट्या मोठ्या गोष्टी तापदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल मनाविरुद्ध काही घटना घडल्यामुळे थोडासा तुमचा मूड हा नेहमीप्रमाणे आनंदी उत्साही राहणं थोडंसं कठीण आहे आरोग्याकडे थो सुद्धा थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या गोष्टीवरून ज्या ज्याला आपण चहाच्या कापातली वादळं म्हणतो तसे काही प्रसंग उद्भवू शकतील यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या लाभ सण चंद्राचं भ्रमण आहे पंचमात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे भाग्यात असणाऱ्या बुधाबरोबर आणि द्वितीयत असणाऱ्या नेप्चन बरोबर हा बर चंद्र केंद्रयोग करणार आहे आणि तुमच्याच राशीत असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील तुमच्या वैवाहिक दरावर छोट्या मोठ्या गोष्टींनी खटके उडतील आणि हे वाद थोडे मोठे होण्याची शक्यता आहे याकडे थोडंसं लक्ष द्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुमचे तुम्हाला काही चांगले लाभ मात्र होऊ शकतील तर या संदर्भात दिवस चांगला आहे मात्र बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच ठिकाणी थोडंसं स्वतःच्या भावाभावनांवर ते नियंत्रण ठेवणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या दशमस्थान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या तराशीत असणाऱ्या निप्टून बरोबर आणि अष्टमात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे तुमच्या व्ययात असणाऱ्या शनी बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे चतुर्थात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आजचा जो दिवस आहे दिवस आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण राहील तुमचं कार्यक्षेत्र कार्यक्षेत्राच्या संदर्भातले थोडेसे वेगळे विचार तुमच्या मनात येऊ शकतील आपल्याकडून जास्त काम करून घेतलं जात आहे आपल्याला आपल्याला कोणी ऐकत नाही आहे वगैरे वगैरे अशा प्रकारच्या काही निगेटिव्ह विचार त्या तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील काळजी करू नका हा फक्त ता तात्कालिक परिणाम आहे घरातल्या व्यक्तींबरोबरसुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवाद होतील आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भामध्ये ज्याला आपण मानसिक तणावाखाली जाणं हा प्रकार थोडासा होऊ शकेल त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील कामाच्या संदर्भात थोडंसं फिरणं सुद्धा होईल एकंदरीत दिवस तेवढा चांगला नाही आहे थोडस सजग राहणं महत्वपूर्ण आहे यानंतर जी रास आहे ती आहे रास मीन राशीच्या सणा चंद्राचं भ्रमण आहे रित्यात असताना मंगळाबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या व्ययात असताना नेप्टून बरोबर आणि ने सप्तमात असणारा बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे लाभत लाभात असणारा शनी बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय अजिबात घेऊ नका तुमचे अंदाज चुकू शकतील जी काय तुमची नेहमीची कामं असेल नियत कर्तव्य असतील ते तुम्ही पूर्ण करत चाला त्यामध्ये जास्त काही त्रास होणार नाही तुमचे वैवाहिक बरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवर खटके वगैरे उरतील स्वतःच्या मानसिकतेवरती किंवा भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा होऊ शकतील एकंदरीत दिवस हा थोडासा संमिश्र स्वरूपाचा राहील मात्र तुम्हाला सजग राहणं महत्वपूर्ण राहील तर मित्रांनो हे होतं दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार बावीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकट्टा ते सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद